नमस्कार. नगरमध्ये बनवलेले कोरोनावरले औषध औष समितीकडे. कोरोनावर पुदिना, ओवा आणि मेथिनॉलपासून बनवलेले आयुर्वेदिक राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तांत्रिक समितीच्या बैठकीत सोमवारी दिनांक 25 रोजी घेण्यात आला. राज्यस्तरीय समिती वाशद ऑफर आणावे किंवा नाही याचा निर्णय देणार आहे. कोरोनावर पुदिना, ओवा आणि मेथिनॉलपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीकडे पाठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तांत्रिक समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला होता. राज्यस्तरीय समिती औषध ऑफरेत आणावे किंवा नाही याची निर्णय घेणार आहे. कोरोनावर लस तयार करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अहमदनगर शहरातील रहिवासी बबन शिंदे यांनीही कोरोनावर औषध तयार केले आहे. ते त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे सादर केले. हे औषध घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो असा शिंदे यांचा दावा आहे. या जिल्हास्तरीय समितीने या औषधाच्या 2 बाटल्या राज्यस्तरीय समितीकडे पाठवल्या आहेत. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने टास्क फोर्स समिती स्थापन केली आहे. या समितीवर विविध क्षेत्रातील व्यक्तींनी शोधलेल्या औषधांवर अभ्यास केला जातो. ही समिती शिंदे यांनी तयार केलेल्या औषधावर संशोधन करून पुढील निर्णय घेण्यात येईल. या समितीच्या निर्णयानुसार हे औषध कोरोनावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते किंवा नाही ते ठरेल. आजारावर लस तयार करताना त्याचा रुग्णावर प्रयोग केला जातो. शिंदे यांनी तयार केलेले औषध उपयुक्त ठरल्यास त्याचा प्रयोग रुग्णावर केला जाईल. तो यशस्वी झाल्यानंतरच हे औषध कोरोनाबाधितच्या रुग्णासाठी वापरात येणार आहे. नगर शहरातील बबन शिंदे यांनी तयार केलेले औषध राज्यस्तरीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने घेतला असून या समितीकडे काय निर्णय येतो त्यानुसार पुढील कारवाई होईल. डॉक्टर अनिल बोर्गे, आरोग्य अधिकारी तथा सदस्य जिल्हास्तरीय सल्लागार समिती. तर बबनराव शिंदे यांनी बनवले औषध. आता काय निर्णय होईल ते सरकार ठरवणार आहे. व औषध खरंच लाभदायक आहे की नाही त्याच्याबद्दल टेस्ट होणार आहे. तर काय निष्कर्ष ठरतो लवकरच आपल्याला कळेल. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद.